उपवासाला साबुदाना वडे करायचं म्हटलं की नको वाटते कारण ते खूप तेलकट होतात म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एक खास साहित्य घालून अजिबातही तेलकट न होणारे किंवा तेल न कि शोषणारे मस्त कुरकुरीत असे साबुदाना वडे आणि सोबतच उपवासाची चटकदार चटणी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर साबुदाना वडे करण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे तर हा साबुदाना या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे सुरुवातीला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता हे पाणी आपण काढून टाकूया आता पुन्हा याच्यामध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे बघा अशा पद्धतीने आपला साबुदाणा व्यवस्थित असा भिजला पाहिजे इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच तास हा साबुदाणा आपण भिजू देणार आहोत तर आता तर तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा करून घेऊया चार हिरवी मिरची इथे मी मिक्सरमध्ये घातली आहे त्याच्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरं आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबातही पाणी न घालता मिक्सरवरती याचा आपल्याला ठेचा तयार करायचा आहे तर बघा आले मिरची जिरं याचा मी अशा पद्धतीचा ठेचा इथे करून घेतला आहे आता हा ठेचा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि याच भांड्यामध्ये आपण उपवासाची चटकदार चटणी करणार आहोत त्यासाठी ते मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप याच्यामध्ये घातले आहेत दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन हिरवी मिरची आपण याच्यामध्ये घालून घेऊ या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आल्याचे तुकडे मी याच्यामध्ये घातले आहेत पाव चमचा जिरे आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर मी याच्यामध्ये घातली आहे आणि पाऊन वाटी थोडंसं आंबटसर असं दही आपण या चटणीमध्ये घालून घेऊया आता मिक्सरवरती याची एकदम बारीकसर अशी चटणी आपण करून घेणार आहोत तर बघा मिक्सरवरती मी अशा पद्धतीची एकदम बारीकसर अशी चटणी इथे करून घेतली आहे आता ही चटणी एका भांड्यामध्ये काढूया आणि तिच्यावरती टाकण्यासाठी आपण तडका तयार करणार आहोत तर तडका करण्यासाठी या तडका पॅनमध्ये मी एक पळी तेल घातलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचं आहे एक सहा ते सात पाणी कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता जर उपवासाला खात नसाल तर नाही घातला तरी चालेल दोन लाल सुक्या मिरच्या मिरच्यामध्ये घातल्या आहेत आणि इथे चटणीवरती टाकण्यासाठी हा तडका तयार आहे तर आता हा गरमागरम तडका आपण चटणीवरती ओतून घेऊया आणि जी तयार आहे आपली उपवासाची चटकदार चटणी तर आता आपला साबुदाणा भिजून चार ते पाच तास झाले आहेत आणि आता आपला साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे का ते पाहूया तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा खूप मस्त असा भिजला आहे छान दानादाना असा मोकळा झाला आहे आणि इथे बघा साबुदाणा खूपच मस्त असा भिजला आहे तर आता साबुदाणा वडे करण्यासाठी ती मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत आता हे बटाटे किसने किसून या साबुदाण्यामध्ये घालून घेऊया साबुदाणा वडा करण्यासाठी कधीही शंभर टक्के बटाटे शिजवायचे नाहीत त्यामुळे ते, ते तेल जास्त शोषतात फक्त ऐंशी ते नव्वद टक्के बटाटे शिजून घ्यायचे म्हणजे आपला साबुदाणा वडा अजिबातही तेल शोषत नाही आणि वडे तेलकट होत नाहीत तर आता बटाटे याच्यामध्ये मी किसून घातले आहेत इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे खमंग भाजून त्याची साले काढून त्याचा जाडसर असा कूट करून घेतला आहे तो याच्यामध्ये घातला आहे आपण तयार केलेला आले मिरची आणि जिऱ्याचा जो ठेचा आहे तोसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे एक पाव चमचा लाल तिखट मी याच्यामध्ये घातला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा साखर मी याच्यामध्ये घालत आहे आणि एका लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर आणि लिंबाचा रस घातल्यामुळे वड्याला खूप मस्त चमचमीत अशी चव येते आता आपले वडे अजिबातही तेलकट होऊ नये व छान कुरकुरीत व्हावे यासाठी इथे मी दोन चमचे भगरचं पीठ ह्याच्यामध्ये घालत आहे भगर मी थोडीशी गरम करून मिक्सरवरती त्याचं बारीकसर असं पीठ करून घेतलं आहे भगरीचं पीठ घातल्यामुळे आपले वडे अजिबातही तेल शोषत नाहीत मस्त कुरकुरीत होतात आता हे सगळं साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हाताने हे सगळं साहित्य मी इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण साबुदाण्याचे वडे करून घेऊया साबुदाण्याचे वडे करण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे था हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि आता आपल्याला हवे तसे वडे आपण इथे करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी एक मध्यम आकाराचा गोळा या मिश्रणाचा इथे घेतला आहे आणि हातावर याला अशा पद्धतीने चपटा करून घ्यायचा आहे आणि कडेने हा वडा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सगळे साबुदाण्याचे वडे आपण करून घेणार आहोत वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वडे टाकून घ्यायचे आहेत साबुदाणा वडा तळण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कारण हाय फ्लेमवर जर आपण हे वडे तळले तर, तर, तर ते वरून लवकरच लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात मिडियम गॅसवर हे वडे आपण तळून घेणार आहोत वडे टाकल्याबरोबर लगेचच याला हलवायचं नाही खालच्या बाजूने हे वडे व्यवस्थित तळून झाले की नंतर हे वडे आपण अलट पलट करून दोन्ही बाजूने मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत वडे आपल्याला मीडियम गॅसवरच तळायचे आहेत तर बघा मीडियम गॅसवर छान अलट पलट करून मस्त कुरकुरीत असे हे वडे इथे मी तळून घेतले आहेत तुम्ही बघू शकता खूपच मस्त असे आपले वडे झाले आहेत आणि मस्त कुरकुरीतसुद्धा झाले आहेत अजिबातही तेलकट झालेले नाहीत अजिबातही यावड्याने तेल शोषलेलं नाही वरून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मौसर असे हे आपले साबुदाणा वडे तयार आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद